नमस्कार मी टी डी टीडीके चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण गुजरातमधील घटना पाहणार आहोत आता गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये एक एरिया आहे पॉश एरिया आहे त्या एरियाचं नाव आहे वस्त्राल आणि त्या एरियामध्ये एक सोसायटी आहे कुठली तर गॅलेक्सी कोरल नावाची आता त्या सोसायटीमध्ये बघा खूप उच्चाब्रू लोकं राहत असतात जसे की बिझनेसमन व्ही आय पी लोकं मग त्यांच्यातच आणखीन एक कुटुंब राहत असतं त्या कुटुंबाचं नाव काय तर प्रजापती म्हणजे शैलेश प्रजापती त्यांचं वय त्रेचाळीस आहे त्यांच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा आणि त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत आणि हे एक बिझनेसमन आहेत कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे यांचा आता बघा हे जे शैलेश प्रजापती आहेत ते रोज सकाळी वॉकिंगला जात असतात चालण्यासाठी जात असतात व्यायाम करत असतात नेहमीप्रमाणे आता तारीख कुठली आहे तर चोवीस जून दोन हजार बावीसची ह्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे ते सकाळी उठतात आणि वॉकिंगला म्हणून घराच्या बाहेर पडतात आता वॉकिंगला चाललेले असताना अचानकच ते रस्त्याच्याकडे जात असतात पण अचानकच माहून एक फोर व्हीलर गाडी येते आणि त्यांना उडवून निघून जाते थोडक्यात म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट होतो आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथले जे काही आजूबाजूचे लोक असतात ते ॲक्सिडेंट बघतात आणि ह्या प्रजापतीला ताबडतोब उचलतातून दवाखान्यात घेऊन जातात ज्यावेळेस दवाखान्यात नेतात ज्यावेळेस डॉक्टर ने ने त्यां त्यांची तपासणी करतात डॉक्टर म्हणतात यांचा मृत्यू झालेला आहे मग आता त्यांच्या घरी तर हे काहीच माहीत नसतं मग आता त्यांचे जे सासरे आहेत बुवा जाऊ आणखीन कसे नाहीत आलेले आता सकाळी गेलेला माणूस आणखीनही संध्याकाळ झाली तरी घरी नाही आलेला म्हणून हे कुठेतरी घाबरतात मग आता यांचे सासरे पोलीस चौकीत जातात जवळच्या आणि तिथं मिसिंगची कंप्लेंट नोंदवतात ज्यावेळेस कंप्लेंट नोंदवतात नाव वगैरे सांगतात त्यावेळेस पोलीस म्हणतात की अरे आमच्याकडे एक अशीच एक ॲक्सिडेंटची केस के 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 आलेली आहे हॉस्पिटलमधून तर त्यांचंही नाव हेच आहे बघा तिकडं जाऊन बहुतेक ते तेच असतील म्हणून आता ज्यावेळेस आता त्यांना कळतं की आपल्या जाव्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून मग ती सर्व त्यांची पत्नी म्हणा सासरे म्हणा सर्व दवाखान्यात जातात बघतात तर ते शैलेश प्रजापतीचा असतात आता हे एवढे म्हणजे दुःखी कष्टी होतात म्हणजे खूप काय रडतात आक्रोश करतात आता करता, ए, हे सर्व काय होतं मृत मृतदेह ताब्यात येतात मग सर्व काय आता ह्या गोष्टी होऊन जातात मग पोलीस त्यांच्या तपासाला सुरू करतात की ॲक्सिडेंट कोणी केलेला आहे ड्रायवर कोण आहे गाडी कुठली आहे पण बघा आता हे कसं असतं आता रस्ता म्हटलं की ॲक्सिडेंट होणारच असतो भारतामध्ये कुठल्याही देशामध्ये भरपूर काय ॲक्सिडेंट होतात आणि त्या ॲक्सिडेंटचा तपास कधीही लागत नसतो त्याला शेवटी नाव काय देतात हे टँड रन केस म्हणून आणि कर, ते बासण्यात जातं म्हणजे फाईल त्याची क्लोज क करतात पोलीस कारण तेवढं ते म्हणजे तेवढं काय सिरियसली तपास करत नसतात कुठल्याही ॲक्सिडेंटचा तसंच या बाबतीतसुद्धा ह्या सुद्धा तसंच होतं की दोन चार दिवस तपास करतात गाडीचा शोध घेतात ड्रायव्हरचा पण तपास लागत नाही काय होत नाही बघूया करूया म्हणून ते फाईल बाजूला ठेवतात आता हे सर्व काय झालं मग आता याच्यामध्ये बरेच काही दिवस निघून जातात आता काही दिवस निघून गेल्यानंतर आता जिथे ॲक्सिडेंट झालेला आहे आता तिथं एक कॅमेरा आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहे आता त्या कॅमेऱ्यामध्ये ह्या ॲक्सिडेंटचं सर्व काय रेकॉर्डिंग झालेलं असेल कोणतरी एक व्यक्ती काय करतो ते सर्व जी रेकॉर्डिंग आहे ती पूर्ण सोशल मीडियावर टाकतो व्हायरल करतो मग ही ज्यावेळेस व्हायरल होती त्यावेळेस बरेच लाईव्ह लोक ते ॲक्सिडेंटचं दृश्य बघतात बऱ्याच जणांना त्या ॲक्सिडेंटबद्दल संशय येतो का संशय येतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे सकाळची वेळ आहे पूर्ण रस्ता मोकळा आहे हा माणूस तर एका साईडने चाललेला आहे रस्त्याच्या आणि याच्या मागूनच ही गाडी कशी काय जाऊन याला धडक देऊन गाडी फास्ट निघून गेलेली एकदम म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी पाणी मुरत असावं असं बऱ्याच बघणाऱ्यांना वाटत असतं बराच संशय बघणारे व्यक्त करत असतात मग आता ही जी फुटेज आहे कुठंतरी म्हणजे सुद्धा जाते त्यांच्या मोबाईलवरही जाते आणि ज्यावेळेस पोलीस बघतात ती फुटेज त्यांनाही कुठेतरी थोडंसं खटकतं की अरे म्हणतात ही जी केस आहे आपल्याकडे आले होते ही टेन रनची आणि याच्यामध्ये तर असं दिसतं या रेकॉर्डिंगमध्ये की हा जो ड्रायव्हर आहे हा एवढा रस्ता मोकळा असताना इकडून जायचं सोडून त्याच्या मागे जाऊन त्याला एक्स म्हणजे उडवून हा ड्रायवर गेलेला आहे आणि गाडी कुठली असती तर पिकअप ट्रक असते ती गाडी पांढऱ्या कलरची असं काही सर्व पोलिसांना दिसतं मग आता पोलीस कुठंतरी थोडं मनावर घेतात की आता ह्या केसचा तपास करावाच लागेल कारण ही ॲक्सिडेंटची केस नसून ही काहीतरी घातपाताचीच केस आहे कोणीतरी बहुतेक ही म्हणजे पूर्ण प्लॅन करून घडून आणलेलं आहे असं काहीतरी पोलिसांना वाटतं आणि त्याच दरम्यान काय होतं पोलिसांना एक कॉल येतो आता कॉल एक निनावी म्हणजे व्य व्यक्तीचा कॉल असतो तो पोलिसांना काय सांगतो फोनवर मग तो साहेब म्हणतो जे शैलेश प्रजापती आहेत ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला ॲक्सिडेंट म्हणजे मृत्यू पावलेले आहेत तर ते त्यांचा ॲक्सिडेंट झालेलं नसून पूर्ण नियोजन करून कट करून त्यांना मारण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर ह्या केसचा सखोल तपास केला तर तुमच्या समोर सर्व काही सत्य बाहेर येईल आणि मारेकरीही तुमच्या ताब्यात येतील आणि मारेकऱ्यांना तुम्ही असं सोडू नका असं तो फोनवर सर्व काही सांगताना फोन ठेवून सांग देतो मग बघा आता कॅमेऱ्यामध्येही सर्व काही दिसलेलं आहे रेकॉर्डिंगमध्ये आणि कुठल्या तरी निनावी व्यक्तीचा फोनसुद्धा आलेला आहे मग आता पोलीस कुठंतरी आता मनावर घेतात की ह्या केसचा आता तपास करायचा आता कुठून सुरुवात करतात पोलीस पहिलं तर एक त्यांच्या घरी जातात कोणाच्या त्या शैलेश प्रजापतीच्या त्यांच्या पत्नीकडं कर, चौकशी करतात सासऱ्याकडं कर, नातेवाईकांकडं कर, शेजारापाजारांकडं त्या सोसायटीमध्ये सर्व काही चौकशी करतात पण त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही रस्त्याला जेवढे काही दुकान आहेत जेवढे येणारे जाणारे लोक असतात सकाळी सकाळी त्या व्यायामसाठी चालण्यासाठी तेवढ्यांकडे कर चौकशी करतात तिथेही काही निष्पन्न होत नाही मग आता पोलीस काय करतात पोलिस एक विचार करतात आता हे जे सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डिंग ज्या कॅमेऱ्यामध्ये झालं होतं त्या कॅमेऱ्याची ओरिजिनल प्रिंट हातात घेतात पूर्ण व्यवस्थित बघतात आणि त्याच्यानंतर मग पोलीस विचार करतात की आता गाडी तर त्या प्रजापतीला उडवून पुढं गेलेली आहे मग पुढचे म्हणजे सी uh, सी टी व्ही फुटेजचं रेकॉर्डिंग घेण्यापेक्षा पाठीमागचं आपण घ्यायला पाहिजे असं पोलीस विचार करतात आता पाठीमागचे जेवढे काही सी सी टी व्ही फुटेज असतात तेवढे पोलीस ताब्यात घेतात म्हणजे जि जिथून गाडी आलेली असावी ज्या मार्गे आलेली असावी तेवढे फुटेज पोलीस ताब्यात घेतात आणि ज्यावेळेस ते तपासणी करतात त्याच्यामध्ये तीन चार फुटेजमध्ये पोलिसांना असं दिसतं की ज्या गाडीने प्रजापतीला उडवलेलं आहे तीच गाडी एका ठिकाणी थांबलेली दिसते पोलिसांना आणि दुसऱ्या फुटेजमध्ये काय दिसतं तर त्या गाडीमध्ये गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो बसताना दिसतो आणि तिसऱ्या फुटेजमध्ये असं दिसतं की ज्या सोसायटीतून प्रजापती हे बाहेर पडतात चालण्यासाठी तिथंच आजूबाजूला हा माणूस तिथं घोटाळताना आहे म्हणजे रेकी करताना दिसतोय की हे किती वाजता बाहेर निघतात आता कुठल्या दिशेने जाणार आहेत कसं जाणार आहेत म्हणजे त्याला त्याचं काम करता येईल सोपं होईल असं काय दिसतं त्या फुटेजमध्ये मग आता पोलिसांना नक्की वाटतं की आता ही केस म्हणजे चांगलीच मनावर घ्यायलाच पाहिजेत खूप सिरियस घेतात आता पोलीस ह्या केसला आता म्हणतात छडा लावायचा म्हणजे लावायचाच नक्कीच हा घातपाताचा शंभर टक्के प्रकार आहे म्हणून असं पोलिसांना कुठंतरी वाटतं म्हणून आता पोलिस काय करतात परत सगळीकडे चौकशी करायला सुरू करतात त्यांच्या मित्राकडं इकडं तिकडं पाहुण्यारावळ्यांकडं सखोल चौकशी करा सुरू करतात पण त्या चौकशीमध्ये परत काहीच निष्पन्न होत नाही मग आता पोलीस काय करतात तर त्या शैलेश प्रजापतीचा जो फोन नंबर आहे मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर घेतात आणि त्या मोबाईल नंबरचे सर्व काय सी डी आर काढतात बघा आता सी डी आर काढल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच काही नंबर पोलिसांना मिळतात पण असा एक नंबर मिळतो की त्या नंबरवर म्हणजे पहिलंच बरंच काय बोलणं झालेलं आहे कधी तर पाच महिन्यापूर्वी म्हणजे दिवसातून दहा बारा कॉल होत असायचे त्या नंबरवर आणि पाच म महिन्यांपासून तो नंबर बंद आहे बंद म्हणजे त्या नंबरवर कसलेही कॉल झाले नाहीत किंवा आलेले नाहीत किंवा केलेले नाही चॅटिंग नाही काही नाही काही नाही आणि पाच महिन्यापूर्वी दिवसातून आठ ते दहा वेळा फोन व्हायचे हो रिसिव्ह हो व्हायचे म्हणजे केले जायचे किंवा एस एम एस यायचे व्हॉट्सअपवर चॅटिंग व्हायचं पण आता सर्व काय बंद आहे मग हा नंबर कोणाचा आहे म्हणून पुढे ज्यावेळेस डिटेल काढतात तर तो नंबर असतो नितीन नावाच्या व्यक्तीचा आता चौकशीमध्ये पोलिसांनी ज्यावेळेस चौकशी करतात त्या नितीन हा कोण आहे म्हणून तर पोलिसांना कळतं की हा निती नितीन जो आहे तो त्या शैलेश प्रजापतीचा पार्टनर आहे आणि प्लस मित्रसुद्धा आहे जुना मित्र आहे कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये हा पार्टनर आहे त्यांचा असं काही पोलिसांना सर्व कळतं मग आता त्या नितीनचे पण ज्यावेळेस नितीनचे कॉल डिटेल्स काढतात नंबरचे मोबाईल नंबरचे सर्व काय बघतात मग त्याच्यामध्ये एक नंबर असा असतो की पोलिसांना तो नंबर जरा खटकतो कुठंतरी का खटकतो कारण तो नंबर सुद्धा असतो आता तो नंबर कोणाचा असतो तर त्या श्रद्धाचा शैलेश प्रजापतीच्या बायकोचा मग आता पोलीस म्हणतात की अरे ह्या नंबरवर तर सारखं बोलणं चालू आहे मित्राच्या फोनवर बोलणं चालू नाही म्हणजे मित्राबरोबर बोलणं बंद आहे कुणाबरोबर म्हणजे त्या शैलेशबरोबर त्या नीतींचं बोलणं कतही बंद आहे पाच महिन्यांपासून पण त्याच्या बायकोबरोबर जिचं नाव श्रद्धा आहे तिच्याबरोबर तर सारखं याचं बोलणं चालू आहे आणि घटनेच्या बऱ्याच दिवसाआधीपासूनही बोलणं चालू आहे घटनेच्या दिवशीही बोललेलं आहे घटनेच्या नंतरही बोललेलं आहे घटनेच्या नंतरच्या दिवसांमध्ये सुद्धा बोललं म्हणजे आत्तापर्यंत त्यांचं बोलणं चालू आहे मग यांचं दोघांचं कसं काय एवढं बोलणं चालू आहे म्हणून आता पोलीस काय करतात त्यांच्या तपासी दिशा पूर्ण यांच्याकडे वळवतात आणि आतून माहिती काढायला सुरुवात सुरुवात करतात आता माहिती काय काढतात आतून तर ह्या नितीनचे आणि ह्या श्रद्धाचे काय संबंध आहेत तर पोलिसांना चौकशीमध्ये परत असं कळतं की नितीन हा तर आता एकतर पार्टनर आहे प्लस त्यांचा मित्रसुद्धा आहे कोणाचा आता शैलेश प्रजापतीचा मग आता यांच्या घरी सारखं जाणं येणं आहे कधी प्रजापती घरी असले तरी येतात नसले तरी येणं जाणं आहे सारखं येणं जाणं असल्यामुळं त्या श्रद्धाचे यांचे कुठंतरी चांगली मैत्री झाली होती आणि ही मैत्रीचं रूपांतर नंतर हळूहळू प्रेमामध्ये झालं होतं आणि ज्यावेळेस प्रेमामध्ये रूपांतर झालं होतं त्यावेळेस मग ही गोष्ट कुठंतरी त्यांच्या ही कळली होती आजूबाजूच्या लोकांनाही कळली होती त्यांच्या माध्यमातून मग ही गोष्ट कुणाला कळली होती त्या शैलेशला पण आता शैलेशला ही गोष्ट कळल्यानंतर आता शैलेश तर डायरेक्ट नितीनला तर बोलू शकत नव्हता कारण त्याला असं वाटत होतं की अरे ही तर एक तर आपली बायको आहे आणि ह्याच्या जर बदल आपण याच्यापेक्षा असे काही प्रश्न विचारले की बाबा तुझं माझ्या बायकोबरोबर काय चाललंय काय कसं आहे तुमचं काय चाललंय का भांगडी तरी कुठंतरी बरोबर दिसणार नाही व ना आमच्या इजेचा कचरा होईल असं काहीतरी कुठं शैलेशला वाटत असतं म्हणून तो त्या मित्रालाही काय बोलत नाही आणि त्याच्या बायकोलाही काय बोलत नाही त्याला वाटतं की ज्यावेळेस आपल्या हातात येईल त्यावेळेस आपण ह्या श्रद्धाला बोलू शकतो आणि त्याच्या आधी दोन तीन वेळा त्यांनी म्हणजे श्रद्धाला सुद्धा होतं म्हणजे बोललंसुद्धा होतं की तुझं त्या श नीतींचं काय चाललेलं आहे मी असतानाही तो येत असतो मी नसल्यास सारखा येत असतो तुझ्यावर गप्पा गोष्टी करत असतो काय चाललेलं काय मग त्यांच्यामध्ये थोडंसं वाद संवाद झाला होता शाब्दिक मग झाली होती कुणामध्ये बायकोमध्ये की माझं काहीच नाही त्याच्याबरोबर तुमचा मित्र आहे म्हणून मी त्या त्यांना चांगलं भावासारखं हे करते असं काहीतरी म्हणत होती आणि तुम्ही तुमचा संशय खोरचं वया असं बरंच काय झालं होतं मग आता त्यांनी ते बोलणं हे सर्व तिथं बंद केलं होतं आणि विचार केला होता की ज्या वेळेस माझ्या हातामध्ये पुरावा येईल त्याच वेळेस आता मी तुला बोलणार म्हणून आता ते त्या शैलेश काय करतात तर हिडन कॅमेरा आणतात कॅमेऱ्या आणतात आणि बेडरूममध्ये बसवतात हॉलमध्ये सुद्धा बसवतात चुप्या रीतीने कुणालाही सांगत नाहीत बायकोलासुद्धा माहीत नसतं त्यांच्या की यांनी आता कॅमेरे आणून हॉलमध्येही बसवले हो आहेत आणि बेडरूममध्ये सुद्धा बसवलेले हो आहेत म्हणून आणि त्यांना बघायचं असतं की कि हा किती वेळा येतो आणि काय काय करतात ते बेडरूममध्ये जातात का हॉलमध्ये बसूनच काय करतात त्यांचं काय कुठं बसलेले असतात काय बोलत असतात काय चाललेलं असतं हे कुणाला बघायचं असतं शैलेशला त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून म्हणून आता कॅमेरा आणल्यानंतर ज्यावेळेस आता मग तो नितीन यांच्या घरी येतो त्यावेळेस यांचं हॉलमध्ये बसणं बेडरूममध्ये उठणं बसणं काय काय बरेच कुठाने रेकॉर्डिंग झालेले असतात त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले असतात मग ज्यावेळेस आता शैलेश ते रेकॉर्डिंग बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्व काय येतं आणि मग त्या पुराव्यासहित बायकोला तो बोलतो कोण शैलेश प्रजापती श्रद्धाला सर्व काय म्हणजे दाखवतो बघ हे पुरावे आता सांग तो सांग म्हणतो तुमचं काही नाही चालेल म्हणून पहिले तर म्हणत होते ना आमचं काही नाही भावासारखं आहे माझ्या असं तसं आणि भाऊ काय असे असतात का असं म्हणून तिला सर्व काही दाखवतो आणि बोलतो त्यावेळेस तिच्यापेक्षा आता काही बोलायला उत्तर म्हणजे कसलंही उत्तर नसतं किंवा कसलंही काही बोलू शकत नाही खाली मा, खाली मान घालून थांबलेली असते निर्लज्जसारखी तरी तो तिला म्हणतो हे बघ आता जे झालं ती झालं मी तुला माफ करतो मी तेवढं काही मनावर घेत नाही पण इथून पुढं असं वागू नको आपल्याला मुलं आहेत दोन आपला बिझनेस आहे चांगला आहे सर्व काय त्याच्याबरोबर समजून ठेवू नकोस असं काय तो तिला समजावूनही सांगतो पण तरीही ती समजून घेत नाही ठीक आहे म्हणते त्याच्यातोंडवर ठीक आहे म्हणते मग आता हे सर्व झाल्यानंतर बघा आता ह्या जी गोष्टी आहेत ह्या पोलिसांना कधी काढतात पूर्ण चौकशीमध्ये काढतात म्हणजे इथपर्यंत सर्व काही माहिती पडले म्हणजे लोकांना माहिती असतात त्यांच्या पाहुण्या रवळ्यामध्ये ह्या सर्व गोष्टी माहिती असतात आणि त्याच गोष्टी पोलिसांना काढतात नंतर मग आता नंतर काय होतं मग आता यांचा कट कसा काय शिजला होता तर त्या श्रद्धाला ज्यावेळेस कळतं की आता माझ्या नावांनी मला रंगी हात पकडलेला आहे दोघांनाही त्यावेळेस ती सर्व काही त्या नितीनला सांगते की शैलेशाला आपल्याबद्दल सर्व काढलेलं आहे त्यांनी अक्षरशः हिडन कॅमेरे म्हणजे लपवून घरामध्ये बसवले हो होते एकदम कुणालाही माहिती न पडता बेडरूममध्ये बसवले होते हॉलमध्येही बसवले हो बस होते त्याच्यामध्ये सर्व आपलं रेकॉर्ड झालेलं आहे तो किती वाजता येतो किती वाजता जातो आपलं बेडरूममध्ये काय काय चालतं तर बघा आता काय करायचं म्हणते मग तो नितीन म्हणतो बघ सांग आता काय करायचं मग ज्या ज्यावेळेस नितीन तिला विचारतो आता काय करायचं तुझ्या नवरायचं तर ती सरळ म्हणते की त्याला मारून टाक त्याला मारून टाकलं म्हणजे काय होईल आपल्याला ही मोकळी मिळेल आपल्याला हे लग्न करता येईल काही करता येईल नंतर तर त्याप्रमाणे तो म्हणतो की एक काम करूया आपण आता आपण मारण्यापेक्षा आपण कुणाला तरी मारे सुपारी देऊया म्हणून ते काय करतात दोघं मग एका मारे सुपारी देतात दहा लाख रुपयाची आणि सुपारी देऊन त्या मारेकऱ्याला सांगतात त्याला असं काय मार की तुझ्यावरही आलं नाही आला पाहिजे आणि आम्ही हे अडकलं नाही पाहिजे मग तो मारेकरी काय प्लॅन करतो म्हणतो आपण जर याला मारायचा असेल तर हा घरी कधी निघतो मग आता बघा त्या श्रद्धाने सर्व त्याला सांगितलं होतं सर्व डिटेल्स दिली होती की माझा नवरा बाहेर किती वाजता जातो पहिल्यांदा कधी किती वाजता उठतो किती वाजता बाहेर एक्सरसाइज करायला जातो किंवा व्यायाम करायला चालायला जातो तिथून जे सर्व काय सांगितलं होतं घरी किती वाजता येतो परत कामावर घेतला जातो किती वाजता येतो सर्व काय सांगितलं मग त्यांनी कुठली म्हणजे कुठलंही निवडलं त्याला मारण्यासाठी कुठली वेळ तर सकाळची वेळ निवडली होती कोणी बघणारही हे नसतं मला त्याला मारून पुढेही लगेच पसार होता येईल मग ठरल्याप्रमाणे चोवीस जून दोन हजार बावीसच्या सकाळी सहाच्या आसपास तो त्याची पिकअप ट्रक घेऊन आला आणि त्याने त्याला उडवून टाकलं त्याचा ॲक्सिडेंट करून टाकला असं काय उडवलं की तर तो वाचणार नाही सर्व त्याची खबरदारी त्यांनी घेतली होती आणि तसंच झालं तो वाचलाही नाही त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे लोकांना एकंदरीत वाटव की त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे पण हे सर्व काय असं उघडं होतं आणि पोलीस मग शेवटी त्या श्रद्धाला आणि त्या नितीनलाही ताब्यात देतात आणि त्या मारे करायलाही ताब्यात घेतात तर केसचा उलगाडा हा असा होतो म्हणजे ज्यांनी आपल्याच मित्राला पार्टनरही करून घेतला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला घरामध्ये येऊ जाऊ दिलं त्याला त्याने विश्वासघात केला सोबत त्याच्या सुद्धा त्याचा विश्वासघात केला नवऱ्याचा आणि एक नियोजन करून पद्धतशीरपणे त्याला मारून टाकलेला आहे पण ना गुन्हा हा कधीही लपत नसतो कधी ना कधी गुन्हा हा उघडा पडतच असतो त्याप्रमाणे हा गुन्हाही उघडा पडला आणि आता ते दोघंही जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा शेअर करायलाही विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि सोबत सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर आपण परत जे संध्याकाळी साडेसात वाजता भेटूया आणखीन एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत आपण खुश राहा आनंद राहा आपल्या परिवारची गाळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद